राणा प्रताप प्रतिष्ठानच्या वतीने 15 ऑगस्ट निमित्तानं आंबेगाव तालुक्यातील विविध अंगणवाड्यांमध्ये खाऊचं वाटप करण्यात आलं. यावेळी राणा प्रताप प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते. सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या राणा प्रताप प्रतिष्ठान आंबेगाव तालुका यांच्या वतीनं 15 ऑगस्टच्या निमित्तानं आंबेगाव तालुक्यातील मंचर गावामधील 17 अंगणवाड्यांना आणि महात्मा गांधी प्राथमिक शाळा मंचर यांना खाऊचं वाटप करण्यात आलं. तसेच पस्टिका येथील अनाथ आश्रम आणि पारधी वस्तीवरती जाऊन देखील खाऊचं वाटप करण्यात आलं. राणा प्रताप प्रतिष्ठान गेल्या 8 वर्षांपासून 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, आश्रमशाळा या ठिकाणी खाऊचं वाटप करत आहे. मंचर शहर आणि परिसरामध्ये सापडणाऱ्या बेवारस मृतदेहांवरती अंत्यसंस्कार करण्याचं काम देखील संघटना करते. पुढील काळामध्ये अनेक गरजू लोकांची मदत करणार असल्याचे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते संग्राम सावंत, महेश माशेरे, विशाल मोर्डे, सागर सोमवंशी, सूरज धरम तसेच रवींद्र इंगोले, संतोष माशेरे, अनिकेत इळवंडे तसेच संदीप सावंत, तुषार वानखेले यांनी म्हटलंय. तसेच पुढील काळामध्ये तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून विविध विषयांवरती जनजागृतीचं काम करण्यात येणार आहे असं प्रतिष्ठानच्या वतीनं सांगण्यात आलंय. नमस्कार, मी सुनीता घोलप, मराठी शाळेच्या प्रांगणामध्ये आज आपण इथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आज येथे जमलेलो आहोत. माझ्या शाळेचं नाव आहे वार्ड क्रमांक 4 मंचरच्या टोटल मंचर प्रकल्पाच्या 17 अंगणवाड्या आहेत. राणा प्रतिष्ठान संस्थेतर्फे दरवर्षी या 17 अंगणवाड्यांना छोट्या बच्चूंसाठी बिस्किट वाटप करण्यात येते. याही वर्षी त्यांनी तसाच उपक्रम राबवला आहे. खूप छान उपक्रम ते राबवतात. सतत कोणतीही योजना आली की पहिला आमचा सल्ला घेतात. आमच्या मुलांपर्यंत आधी माहिती भेटते किंवा मुलांना वस्तू मिळते. त्याबद्दल मी राणा प्रताप संस्थेचे धन्यवाद मानते आणि याही इथून पुढे तुमच्या येणाऱ्या सकळ कामाला आमच्या अशा शुभेच्छा तुम्हाला मिळत. धन्यवाद. जय श्रीराम. आज 15 ऑगस्ट निमित्त राणा प्रताप प्रतिष्ठान मंचर महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गेली 8 वर्ष, 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, लहान मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम केला जातो. त्यामध्ये मंचरमधील 17 अंगणवाड्या, महात्मा गांधी प्राथमिक शाळा, पळस्टिका, पारधी वस्ती अशा अनेक ठिकाणी लहान मुलांना, गरजू मुलांना खाऊ वाटप केला जातो. तसेच संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संस्थापक भास्कर बिवा सावंत, अध्यक्ष संतोष अर्जुन वानखेले आणि आमचे सर्व युवा कार्यकर्ते, सभासद मंडळी यांचा आम्हाला वेळोवेळी मोलाचा सहभाग असतो. तसेच गेली 8 वर्ष आम्ही वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत आहोत. असेच उपक्रम आम्ही इथून पुढे देखील राबवणार आहोत. नक्कीच आपली साथ आम्हाला लाभावी अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा 15 ऑगस्टच्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. स्वप्नील जाधव, सी 24 तास, आंबेगाव.